माझे नाव लक्ष्मण दत्तात्रेय उपाशे, राहणार पटवर्धन कुरवली, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. आपण मार्चच्या एंडिंगला म्हणजे 25 मार्चला लावली आहेत आणि पाटील बायोटेकचं पूर्ण शेड्यूल घेतलेलं आहे. पाटील बायोटेकचं शेड्यूल म्हणजे अमृत किट, 1919, NPK कॉन्सो, जे काय प्रॉडक्ट आहेत ते आपण आपल्या केळीसाठी वापरले आहेत आणि त्या शेड्यूलनुसार पूर्ण आत्तापर्यंतचे बाग 9 महिन्याचे आपण आणलेले आहे. आणि जे काय पाटील बायोटेकचे प्रॉडक्ट आहेत ते आपल्याला चांगले वाटले आहेत आणि त्यांचा रिझल्ट पण भरपूर आहे. आणि आत्तापर्यंत आपण आणलेली बाग पाटील बायोटेकच्या पूर्ण शेड्यूलनुसार आणलेले आहे आणि त्याचे प्रतिनिधी समाधान कांबळे साहेब यांनी आपल्याला पूर्ण मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत आपण 9 महिन्याचा प्लॉट आणलेला आहे. माल काढण्यासाठी पण आलेला आहे काही काही. आणि कांबळे साहेबचं 4-8 दिवसाला व्हिजिट असते आपल्याकडं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्यांच्या शेड्यूलनुसार पूर्ण बाग आत्तापर्यंतची 9 महिन्याची आणलेली आहे. आणि पूर्ण पाटील बायोटेकचे जे प्रॉडक्ट आहेत ते चांगले आहेत वापरण्यासाठी आणि त्यांचा रिझल्ट पण चांगला आहे. पाटील बायोटेकचे जे प्रॉडक्ट आहेत कमी खर्चात चांगल्या प्रकारचं उत्पन्न निघत आहे, त्यामुळं आपण शेतकरी मित्रांनी पाटील बायोटेकचे प्रॉडक्ट वापरावं अशी माझी विनंती आहे. आणि आपले मातीचं पण pH वगैरे सगळं व्यवस्थित राहत आहे, कारण की केळी असं पीक आहे की कमी दिवसात जास्त उत्पन्न देणारं पीक आहे, त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी केळी पिकाकडं वळावं असं मला वाटतं. माझे नाव सीताराम विठ्ठल मगर, गाव पटवर्धन कुरोली, तालुका पंढरपूर. हा जो प्लॉट आहे हा 28 ऑगस्ट 2023 लागवड झालेली आहे. आजचा या प्लॉटचा कालावधी 4 महिने झालेला आहे. हा प्लॉट 2 एकरचा आहे आणि यात 3000 रोपांची लागवड झालेली आहे. 5x6x5 लागवड आहे आणि याच्या अगोदर आम्ही ऊसाचं पीक घेत होतो. हा प्लॉट आपण पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरून आणलेला आहे आणि याची वाढ ही खूप चांगली आहे. पाटील बायोटेकचे साहेब कांबळे साहेब 4 दिवसाला येतात आणि पूर्णपणे माहिती देतात. माझा शेतकऱ्यांना एकच सल्ला आहे की पाटील बायोटेक तंत्रज्ञान हे कमी खर्चात जास्त उत्पन्न निघते, त्यामुळे शेतकऱ्यांना एक विनंती आहे की पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरून बघा.